नमस्कार, आज आपण किचनमधील उपयुक्त टिप्स पाहणार आहोत. पहिली टिप्स आहे, हाडामध्ये कमजोरी जाणवत असेल तर सोयाबीन खा, त्यामुळे हाडे मजबूत होतात. दोन, तुमचे डोळे निरोगी राहण्यासाठी गाजर, हिरव्या पालेभाज्या, द्राक्ष, आवळा यांचा सेवन करावे. कडू पदार्थ खाल्ल्याने आरोग्य चांगले राहते. आठवड्यातून एकदा पाण्यात थोडी हळद टाकून पिल्याने पोट निरोगी राहते. पाच, जे लोक वजन वाढवत आहेत त्यांनी रोज काजू खावे, त्यामुळे तुमचे वजन वाढते. सहा, पोटदुखी किंवा जळजळ होत असेल पुदिन्याचे सेवन करावे, खूप फायदेशीर आहे. सात, खरबूज खाल्ल्यानंतर थोडे मीठ खाल्ल्याने अपचन थांबते. रोज ताक पिल्याने केस मजबूत होतात. नऊ, काळ्या तुतीचे सेवन केल्याने केस लवकर पांढरे होत नाही. दहा, डाळिंबाचे सेवन केल्याने शरीरात रक्ताची कमतरता होत नाही. अकरा, रोज रात्री चेहऱ्याला थोडा वेळ दूध लावून चेहरा स्वच्छ धुवा, चेहरा चमकदार होतो. सकाळी रिकामी पोटी पपई सेवन करणे फायदेशीर आहे. तेरा, मिठाचे सेवन कमी करावे. दही, ताक इत्यादीमध्ये पांढरे मिठाऐवजी काळे मीठ वापरावे. फळे खायची वेळ सकाळी किंवा दुपारी आहे. संध्याकाळी फळे खाऊ नये किंवा जेवणानंतर लगेच फळे खाऊ नये. पंधरा, गुडघेदुखी कमी होत नसेल तर अक्रोड खावे. सोळा, हाडामध्ये दुखत असेल तर कच्च्या हळदीचे दूध प्यावे. सतरा, औषधे घेतल्यानंतर काही काळ विश्रांती घेतल्यास औषधाचा जलद कार्य करते. वेलची मिसळून दूध पिल्याने शरीराचा थकवा दूर होतो. एकोणीस, कोमट पाणी पिल्याने हृदयाचे वाल कधीच बंद होत नाही. वीस, जास्त राग केल्याने मेंदू कमजोर होतो. एकवीस, जेवणानंतर गुळाचा एक खडा खावा, त्यामुळे अन्नपचन लवकर होते. बावीस, दह्यात मध मिसळून लावल्यास डाग दूर होतात. सकाळचा नाश्ता न केल्यामुळे चिडचिडपणा वाढतो. जास्त वेळ झोपू नका, जास्त वेळ झोपल्याने स्मरणशक्ती कमी होते. ह्या टिप जर तुम्हाला आवडल्या तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.